हातकणंगले या ठिकाणी वारणा ऍग्रिकल्चर गुड्स प्रोसेसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी कंसात जाकोस या नावानं एक सहकारी संस्था स्थापन झाली. ही संस्था स्थापन करत असताना या ठिकाणी सभाची संख्या जवळपास 2459 एवढी होती. या ठिकाणी सभासदांच्या शेअरपोटी 26 कोटी रुपये जमा सुद्धा केले होते. नंतरच्या काळामध्ये या संस्थेची सुरुवात झाली आणि थोडस या ठिकाणी मिसमॅनेजमेंट म्हणा किंवा गैरव्यवस्थापन याच्या माध्यमातून ही संस्था हळूहळू तोट्यात येत गेली आणि ह्या संस्थेच्या जवळपासच्या ठिकाणी 2008 साली ही सहकारी संस्था याचं रूपांतर हे पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये झालं. आता हे रूपांतर करत असताना सभासद यांच्या विषयी माहिती होती की नाही हा विषय आम्हाला माहिती नाही किंवा आपण शोध घेतला पाहिजे. तर पहिली सहकारी संस्था ही पब्लिक लिमिटेड केली आणि 8 सालापासून ठिकाणी पूर्णपणे त्या संस्थेचं पूर्णपणे व्यवस्थापन हे कोलमडलं, पूर्ण तोट्यामध्ये गेली. तोटे जात असताना ठिकाणी या संस्थेनं जवळपास 19 बँकांकडून वेगवेगळ्या बँका असतील त्यामध्ये या ठिकाणी महत्त्वाच्या IDBI बँक आहे, ॲक्सिस बँक आहे, या ठिकाणी उचललं होतं आणि ही मुद्दलची रक्कम आहे 118 कोटी. आणि या निमित्तानं ही संस्था तोट्यात गेल्याच्या नंतर या सगळ्या बँकांनी NCLT नावाची एक ट्रिब्युनल असतं, ते NCLTमध्ये नाव घेतली आणि त्यांच्या माध्यमातून ठिकाणी त्या संस्थेचं आपलं जे गरज वसुलेलं आहे तिची भरपाई आम्हाला व्हावी यासाठी प्रयत्न केले. त्या माध्यमातून NCLTने या ठिकाणी ह्या सगळ्या बँकांचं म्हणणं ऐकून घेतलं, संस्थेचं म्हणणं ऐकून घेतलं आणि या ठिकाणी मला वाटते काहीतरी March 8, 2024 रोजी दैनिक लोकसत्ता आवृत्ती पुन्हा मुंबई या पेपरला तिने ई लिलावाची नोटीस या ठिकाणी जाहीर केली. आता या नोटीसमध्ये बघितलं तर या ठिकाणी त्या बॅपकॉस किंवा या नंतर ती वारणा ॲग्रोडेरियाचं नाव झालं त्या संस्थेची मालमत्ता कशी बघितली तर जवळपास त्यांची जमीन आणि पूर्णपर्यंत मशिनरी 225 कोटीची आम्ही मालमत्ता असताना त्या लिलावाच्या नोटीसमध्ये ह्या पूर्ण मालमत्तेची किंमत जी घोट केली ती फक्त 19 कोटी घोट केली जाते. मुळामध्ये हा सगळ्यात मोठा हा त्यातला एक आमचा संशय आहे की एवढे या ठिकाणी लोकांनी पैसे गोळा करायचे, जमिनी घ्यायच्या, रोजगाराच्या ठिकाणी निमित्तानं अशा संस्था आपण पाठिंबातच असतो पण हे सगळं तोट्यात आल्याच्या नंतर ही संस्था नेमकी तोट्यात का आली, कुठल्या कारणामुळे आली, कुठल्या बँकांचा किती बोजा या संस्थेवरती होता आणि त्या माध्यमातून याच्या परतफेडीची काय काय प्रक्रिया झाली त्या सगळ्या गोष्टी बसून ही सगळे समाज पूर्णपणे अंधारामध्ये होते. आणि आज बघता बघता या ठिकाणी 5/8/24 थेट या ठिकाणी आपल्याला नोटीस आली ती आपल्या ई ऑक्शनची आली, ई लिलावाची आली आणि ही आता संस्था आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात नाही, त्यांचं एक युनिट आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पण आहे पण याची जाहिरात येत असताना या नोटीसची आपल्याला त्यांची माहिती दिलेली आहे त्या नोटीसची या ठिकाणी जाहिरात फक्त कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुठल्याही पेपरला न येता लोकसत्ता एक आघाडीचं दैनिक आहे पण त्याच्या पुणे आणि मुंबईच्या वरती देण्यात आलं थोडक्यात त्या नोटीसविषयी लपवण्यात आलं. संस्था तोट्यामध्ये नेमकी का आली, जवळपास संस्थेचा 21 पर्यंत 500-600 कोटीचा वार्षिक टर्नओव्हर होता, एवढा टर्नओव्हर असून सुद्धा ही संस्था तोट्यात का आली अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. आता या निमित्तानं सभासदांचा हा जाणण्याचा अधिकार आहे की सहकारी संस्था ही पब्लिक लिमिटेड झाली, नंतर ही तोट्यामध्ये आली, बँकांनी ही त्यांची प्रॉपर्टी टेक ओव्हर केली आणि असं असताना त्या सभासदांनी याच्यातलं काही यांना उल्लेख नाही आणि हे पूर्णपणे लिक्विडेट झाली ज्या संस्थेत नेमला त्या लिक्विडेटच्या माध्यमातून नादारी मंडळ किंवा आपलं दिवाळखोरी मंडळ असतं त्यांनी पूर्णपणे संस्था बँकरप्ट म्हणजे दिवाळखोरीत काढली आणि त्याच्यात ही सगळी प्रक्रिया सुरू झाली. झालेला अपवाद आम्ही उघडकीस आणलेला आहे, 2 भाग आहेत त्यातले, जे झालेले आहेत ते फक्त नियमांवरून झालेले नाही की आम्ही पहिलं प्रकाशात आणलं. आमचं स्पष्ट म्हणणं आहे आम्ही कुणाचं नाव घेतलं नाही, फक्त त्यातमध्ये एक प्रश्न अनुत्तरित आहे की ज्याने संस्था काढली कुणी काढली संस्था आमदार विनय गुरुंनी काढली ज्याने संस्था काढली त्यांच्या माध्यमातून त्यांच्या आमचा आरोप एवढाच आहे की एवढा सगळा अपार झालेला आहे
एवढं सगळं आपली अनियमितता बघतोय, त्या निमित्तानं आम्ही आवाज उठवतोय आणि ज्यांची मूळ संस्था आहे त्या विषयावरती काय बोलत नाहीत हा आमचा मूळ आक्षेप त्यांच्यावर. मुळात हे ई लिहिलं आहे आणि परवा दिवशी तारीख आहे त्याची, पण तातडीनं ज्या ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज केलेला आहे तिथं लगेच तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतंय, हे थांबवण्यासाठी तुम्हाला कोर्टात जावं असं वाटतं लगेच. तुम्हाला तेच सांगितलं, ई लिलाव झाला म्हणजे शूटिंग ते ई लिलावाचा झाला पूर्ण झालं की प्रॉपर्टी बोजा ते सगळं त्याला मोठी त्याला प्रोसिजर असतो आणि एवढं करून सुद्धा तर याने आम्हाला मदत नाही केली. मगाशी सांगितले आम्ही हायकोर्टमध्ये याच्यावरती आम्ही इथं रिट दाखल करणार आहोत. संस्थेचे अध्यक्ष आता संस्था ही काढत असताना विनय कोरेंच्या माध्यमातून संस्था जी सत्तेवर स्थापन करण्यात आली होती आणि त्या काळामध्ये ते अध्यक्ष होते विनय कोरेंचा यामध्ये सहभाग आहे असं वाटतंय का तुम्हाला? मला मगाशी सांगितलं झालेला हा अपार झालेला आहे आणि हे सगळे फिगर्स आपल्या समोर आहेत आणि त्यांच्या संस्थेच्या बाबतीतला विषय आहे, त्यामुळे त्यांनी याच्यावरती आवाज उठवणं किंवा त्यांच्या संस्थेची मालमत्ता कुठे ते कोर्डिवल भावाने विकली जाते लिलाव केली जाते याच्यावर त्यांनी आक्षेप का घेता नाही हा माझा त्यांच्यावर आक्षेप. पेपर दाखवा, पेपर दाखवा, त्याच्यामुळे सगळा प्रकार झालेला आहे. ई लिलावाची नोटीस आहे आणि ही दैनिक लोकसत्ता पुणे मुंबईवरती आली होती आणि त्याच्यामध्ये हा सगळा प्रकार आम्हाला नोटीस आलेला आहे. मी माझा स्वतःचा तक्रार अर्ज आहे पीएम ऑफिसला या सगळ्या प्रकारची चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी, त्याच्या पुढे जाऊन त्या इलिगलवर स्थगिती मिळावी अशी तक्रार स्वतः माझ्या नावावर केली आहे. रजिस्टर झालेले नंबर दिला त्याचा, चौकशी केल्याच्या नंतर क्रमांक रिफ्लेक्ट किंवा आम्हाला नोटीस येईल त्या तुमच्याशी संपर्क साधू. आजच्या या परिषदेचं मुख्य कारण हेच आहे की वॅपकॉस नावाची संस्था 1997 आमदार विनय गुरेंच्या पुढाकारानं त्या संस्थेची या ठिकाणी स्थापना झाली होती. पूर्वी ती सहकारी तत्वावर होती, नंतरच्या काळामध्ये 2008 ह्याचं रूपांतर हे पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये झालं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघता बघता मिसमॅनेजमेंटमुळं ही सगळी संस्था या ठिकाणी कुठेतरी तोट्यात गेली आणि आज पूर्णपणे सभासद ही संस्था दिवाळखोरीत गेल्याच्यामुळं कुठल्याही सभासदाचा आज या संस्थेचा अधिकार राहिला नाही. आज दुर्दैवाने ठिकाणी 500-700 crore टर्न असलेली संस्था, वार्षिक टर्न असलेली संस्था, ही तोट्यात जाते कशी हा मुळात आमचा प्रश्न आहे. का हे मुद्दाम तोटा दाखवण्यात आला हा आमचा प्रश्न आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन ह्या संस्थेचे ज्या बँकांनी कर्ज उचललेले आहेत कुठल्या बँकेचे किती आउटस्टँडिंग आहे, किती मुद्दल आहे, हे कुठल्याही सभासदाला संस्थापकांनी अजिबात सांगितलं नाही आणि संस्थेचं वरती किती नेमकं कर्ज आहे, आजच्या येण्यात ते कर्ज किती आहे ह्याचा कुठेही उल्लेख केला नाही, त्यांच्या कुठल्या जनरल सभेमध्ये याचा उल्लेख झाला नाही, तेव्हा पूर्णपणे सभासदांना अंधारात ठेवून ही संस्था या ठिकाणी मोडीत काढण्याचा घाट घातलेला आहे. आणि त्यानिमित्तानं आपण बघितलं असेल की आपणही वाचलं असेल की मागच्या महिन्यामध्ये दैनिक लोकसत्ताच्या पेपरमध्ये पुण्याच्या आवृत्तीमध्ये एक ई लिलावाची नोटीस आली, त्या नोटीसीमध्ये त्या वॅपकॉसची सगळी मालमत्ता त्यामध्ये लिहिलेली आहे, त्यामध्ये जवळपास पारगावमधले गट नंबर आपले आहेत, बार्शी तालुका जिल्हा सोलापूर तिथले गट नंबर आहेत, जवळपास हे सगळे गट नंबर बघितले, जवळपास 280 acres जमीन आणि प्लस असणारी मशिनरी त्याची अंदाज या ठिकाणी किंमत जी आहे ती जवळपास 60-70 crore असेल. 225 crore अंदाजे मालमत्ता असताना आज ह्या मालमत्तेचा लिलाव करत असताना जी रक्कम कोट केलेली आहे ती केवळ 29 crore आहे आणि हाच मुख्य यातला अपवाद आहे. तर माझा स्पष्टपणे आरोप आहे की संस्थापकांनी किंवा आमदार विनय गोरे या ठिकाणी हा सगळा प्रकार घडत असताना जर ते यामध्ये सहभागी नसतील तर एवढ्या सगळ्या विषयावरती आम्ही तक्रारी करतोय, पेपरला नोटीस लिलावाच्या येत आहेत, ह्यांनी कुठेच काय स्टेटमेंट दिलेलं नाही, कुठला खुलासा केलेला नाही की या संस्थेचे नेमके किती कर्ज आहे हे अशी दबग्याला का आली आणि या इतक्या मोठ्या मालमत्तेची ही कवडी मोलाने भावाने त्या ठिकाणी विक्री होत असेल तर आज गप्प काय आहेत हा माझा त्यांना प्रश्न आहे. आपण बघितलं हा फक्त हा काही राजकीय आरोप नाही तर कुठेतरी संस्थेचे सभासद या ठिकाणी संस्थेचे कामगार असतील त्यांच्या या ठिकाणी देणी बॅकोसच्या कामगारांच्या इथं काहीतरी त्यांना
थकबकीत आहेत किंवा त्यांना अनेकांना आपली देणी मिळालेली आहे. मला माझ्या माहितीप्रमाणे हायकोर्टामध्ये सुद्धा ह्या कामगारांची केस सुरू आहे. असं असताना आपल्याला माहिती आहे की आपल्या संस्थेची जेवढी मालमत्ता आहे त्या मालमत्तेच्या माध्यमातून लिलावाच्या नंतर या ठिकाणी जर काही रक्कम शिल्लक राहिली, प्रॉपर्टी शिल्लक राहिली, तर ती सगळी पब्लिक लिमिट असल्यामुळे ती लोकांच्या मालकीची झाली पाहिजे. तथापि यातले कुठलेच अधिकृत आकडे यांनी कुठे जाहीर केलेले नाहीत आणि पूर्णपणे ही संस्था या ठिकाणी एवढी मोठी संस्था, या एवढी मोठी प्रॉपर्टी कुठेतरी या ठिकाणी या माध्यमातून कुठेतरी स्वतःच्या घशात घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येते. आता या ठिकाणी या विषयावरती फक्त राजकीय आरोप न करता या लिलावाला स्थगिती मिळावी यासाठी मी स्वतः ईडीमध्ये तक्रार केलेली आहे, स्वतः पीएमओ कार्यालय म्हणजे या ठिकाणी पंतप्रधान कार्यालय इथं तक्रार केलेली आहे आणि तिसरी या ठिकाणी तक्रारची झालेली आहे ती बँकिंग लोकपाल या ठिकाणी तक्रार केलेली आहे. जे केवळ या ठिकाणी कोरड्या प्रत्यक्षाला भाग नाही तर यामधून सत्य बाहेर यावं, यामधून सगळ्या लोकांच्या समोर हे सगळे आकडे आले पाहिजेत आणि नेमकं काय प्रकरण घडले हे जनतेला जाणण्याचा, समाजात जाणण्याचा 100% अधिकार आहे. जर विनयकर याच्यामध्ये सहभागी नसतील तर याने गोष्टीचा खुलासा करावा. आणि त्याला माझा एक परत प्रश्न विचारतो की या निमित्तानं या लिलावाची नोटीस बघून सभासद तक्रार करतायत, मी तक्रार करतोय आणि जे मूळ संस्था तुम्ही आहात, तुम्ही याच्यावरती तक्रार का केली नाही, कुठे स्टेटमेंट दिलं नाही, ते तुम्हाला गैर काय वाटलं नाही, हा माझा त्याला प्रश्न आहे. विधानसभेला भूमिका आता आम्ही ताकदीने लढणार, महाविकास आघाडी आणि एकसंख्या आघाडी महाराष्ट्रातली, वातावरण चांगलं आहे, लोकसभेला लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि पैशाच्या महाफिराच्या विरोधात या ठिकाणी लोकांनी आम्हाला मतदान केलं. जवळपास 5,05,000 मतं आम्हाला बिन पैशाचे मिळालेले आहेत. आता निश्चितपणे ठिकाणी मला खात्री आहे की आज महाराष्ट्रामध्ये वातावरण चांगलं आहे. तिन्ही पक्ष, आमची शिवसेना असेल, पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस किंवा बाकीचे गटपक्ष, हे सगळे एकसंघपणे आहेत, एकत्र काम करतायत आणि चांगल्या प्रकारचा निकाल मला अपेक्षित आहे. चौकशी करण्याची मागणी मागाशी सांगितल्याप्रमाणे मी ईडीला इट्स अ केस ऑफ क्लिअर केस ऑफ मनी लॉन्ड्रिंग, हा विषय मनी लॉन्ड्रिंगचा आहे, त्यामुळे ईडी काय विषय जाते, त्यामुळे माझी एक तक्रार मी ईडीला केलेली आहे. दुसरी तक्रार मी बँकिंग हे असतं आपलं लोकपाल असतं त्यांच्यावर तक्रार केलेली आहे आणि सगळ्याच्या बाबतीमध्ये ही सखोल चौकशी झाली पाहिजे, लिलाव स्थगिती मिळायला पाहिजे यासाठी मी पीएमओ कार्यालय म्हणजे पंतप्रधान कार्यालय इकडे माझी तक्रार केलेली आहे. ह्या सगळ्याच्या माध्यमातून आज केंद्र सरकार राज्य सरकार आम्हाला मदत जर नाही मिळाली तर आम्हाला पर्याय नसला तर आम्हाला 100% जेव्हा त्याहून लेट केलं पाहिजे. आम्हाला कर्ज कितीचे आहे आणि विक्री कितीला होते काय तपासून, आता ही विक्री आपण बघितलं 30 कोटीला होती. आता संस्थेची मालमत्ता तुम्हाला मगाशी सांगितलं, जवळपास 280 एकर जमीन आहे म्हणजे सोलापूर आणि कोल्हापूर मिळून. मशिनरी आपण सांगितली तुम्हाला मगाशी, जवळपास 60-70 कोटीची मशिनरी आहे. आता ही मालमत्ता पण बघितली तर एवढी मालमत्ता याची आहे. आता बँकेचं जी मुद्दल आहे ते 158 कोटीचं आहे. आता त्याचं आता व्याज किती झालं हे कोणाला माहिती नाही. त्या ज्या बँकांनी ही प्रॉपर्टी टेक ओव्हर केली यार बोजा किती नोंदलाय हे लोकांना माहिती नाही आणि या बँकेने या ठिकाणी आपली कर्ज वसूल व्हावी यासाठी त्यांनी त्या जमिनीचा योग्य तिने मूल्यांकन करायला पाहिजे होतं, ते आम्हाला ते केलेलं दिसू येत नाही. तेव्हा माझा आरोप आहे की काय बँकेचे सुद्धा अधिकारी यामध्ये सहभागी असतील.